रामकृष्ण हरिमावली, स्वागत है आपले सर्वांचे माझ्या चॅनल मध्ये। हे बघा, मी आज तुम्हाला नेटचे ब्लाउज ची डिझाइन दाखवणार आहे। खूप सुंदर अशी आजची आपली ही ब्लाउज डिझाइन बनणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। हे बघा, आता आपण नेट बाजूला ठेवून घेतलेला आहे। आता आपलं कॉटनचं अस्तर व सिल्कचं अस्तर असं आहे इथं। आता आपण माप बघून घेऊ। 38 मापाचं मी ब्लाउज बनवत आहे इथं। त्यासाठी मी शोल्डर आपलं 5.5 घेतलेलं आहे। आपण इनर गड्याची डिझाईन बनवणार आहेत, म्हणून मी शोल्डर पट्टी जी आहे ती 2 इंचावर मार्किंग केली। म्हणजे आपली गडा रुंदी जी आहे ती टोटल 3.5 इंचाची आहे। 3.5 इंच आपल्याला गडा रुंदी घ्यायची असते। ज्यावेळेस आपला इनर गडा असतो तेव्हा आपल्याला 3.5 इंच अशी गडा रुंदी घ्यायची असते। नेहमी मी आपलं ओपन गड्याचे ब्लाउज बनवते तर तुम्ही बघत असता 2 इंची माझी गडा रुंदी असते, पण इनर गड्यासाठी आपल्याला 3.5 घ्यायची असते। तर आता आपली गडा खोली आखून झालेली आहे। आता आपण तिथं मार्किंग करून घेऊ, व्यवस्थित छान असा आकार देऊन देऊ। तसा मी हा जो आकार देत आहे तो इथं कट करणार नाही आहे, कारण आपल्याला आकार कॅनव्हीसवर देऊन घ्यायचा आहे। तुम्ही डायरेक्ट कॅनव्हीसवर पण आकार देऊ शकता किंवा प्रॅक्टिससाठी असं प्रॅक्टिस करत राहायचं आपण जुन्या न्यूजपेपरवरती, म्हणजे आपल्याला बरोबर आकार जमायला लागतात। हे बघा, आता आपला आकार जो आहे तो असा उमटलेला आहे। मी तिथं सिंगल कॅनव्हस ठेवून घेतलेला आहे। आता आपलं कॅनव्हीसवरून आपल्याला आकार दिसत आहे, आपण तसा बरोबर मार्करने मार्किंग करून घेऊ। वजून सुंदर असं छान असं शेप त्याला देऊन देऊ बरोबर। असं मार्किंग झाल्यावर आपण त्याला तुम्ही बघत चाला आपण काय करणार आहे तर पुढे। चॅनलवर जर नवीनच असणार, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असणार, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन पण क्लिक करा। त्याच्याने तुम्हाला माझे जे रोजचे व्हिडिओ असतील त्याची सूचना तुम्हाला मिळत राहील, मग तुम्हाला असे छान छान डिझाईन बघायला मिळतील। हे बघा, आता आपलं असं फोल्ड करून झालेलं आहे। आता आपण कॅनव्हीसच्या बाजूने असं थोडंसं दुरून असा आकार देऊन देऊ, म्हणजे आपण तेवढं कट करून घेऊ। आता हे बघा, अशा पद्धतीने आता आपण कट करून घेऊ। हे कट करून झाल्यानंतर आता आपल्याला कसं आतला जो शेप मी देऊन दिलेला आहे, तर आकार जो दिलेला आहे गड्याचा, तो आकार आपल्याला इथं कट करायचा नाही आहे। आपण तसंच आकारावर स्टिचिंग करणार आहेत, म्हणून आपण दुसऱ्या बाजूने पण तो जो आकार आहे तो सेम उमटवून घ्यायचा आहे। असं एकदम परफेक्ट अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। खूप सुंदर अशी मी तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। हे बघा, आता आपण सेंटर पॉईंटला असे कट लावून घेतलेले आहेत, व मी आता तुम्ही बघू शकता मी फक्त कॉटनचे अस्तर घेतलेलं आहे व त्याच्यावर आपला हा जो कॅनव्हसचा आपण गडा तयार केलेला आहे, कट केलेला आहे, तो असा आपण तिथं चिपकवून घेऊ। इस्त्रीने आपण तिथं त्याला चिपकवून घेऊ प्रेस करून। हे बघा, आता आपलं ते प्रेस करून झालेलं आहे। आता आपण सिल्कचं अस्तर खाली शिदर ठेवलेलं आहे, बरोबर तुम्ही बघू शकता जो चमकणारा भाग आहे तो वर आपल्याला दिसत आहे, त्याच्यावरून आपण हे कॉटनचं अस्तर ठेवलेलं आहे। त्यानंतर आता बरोबर आपण दोघं सेंटर मॅच करत असं तिथं पिना लावून घ्यायच्या, व पिना लावून झाल्यानंतर आता आपला जो आपण आकार देऊन घेतलेला आहे त्या आकारावरूनच आपल्याला बरोबर स्टिचिंग करून घ्यायची आहे। खूप सुंदर असा आपण आकार दिलेला आहे, तेवढंच आपल्याला बरोबर फिनिशिंगमध्ये स्टिचिंग करायची आहे। जेवढं महत्त्व आपल्याला आकार द्यायला असतो शिवायला पण असतो, आपल्याला शिवता यायला पाहिजे तसं, म्हणून घाई न करता हळूहळू मशीन चालवायची व व्यवस्थित असं बरोबर आकाराने अशी स्टिचिंग करून घ्यायची। जिथं आपला पॉईंट आलेला आहे अशी जिथं कॉर्नर बनलेले आहे तिथं सुई आतमध्ये राहू द्यायची, दाब उजल्याच्या व पुन्हा परत असं फिरवायचं त्याला, म्हणजे त्याच्याने आपला जो कोपरा असतो तो व्यवस्थित असा बनतो बरोबर। त्या कॉर्नरमध्ये आपल्याला कट लावायचे असतात नंतर। हे बघा, खूप सुंदर असं आपलं एकदम मस्त आपण फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घेणार आहेत, तर डिझाईन खूप सुंदर तयार होणार आहे आपली। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ खरंच पूर्ण शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा व कमेंट करा। मला कमेंटने कळवा की तुम्हाला डिझाईन कशी वाटली। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं दाखवत आहे आपला इनर गडा, कारण आपण त्याला कुठलंच बाहेरचं कापड यूज केलेला नाही इनर गडा करण्यासाठी। आपण अस्तर व सिल्कच्या कपड्यावरच गडा बनवून घेत आहे, ते पण आपण कॅनव्हीस लावून बनवून घेत आहे।
हे बघा आता आपलं कट करून झालेलं आहे. मी बरोबर पाव इंच राहू दे तसं कट केलेलं आहे. व आता बरोबर सगळे जे आपले कोपरे आहेत, कॉर्नर आहेत सर्व, त्यांच्यामध्ये आपण कट लावून घेऊ. व्यवस्थित असे कट लावायचे आहेत, शिलाई कट नको व्हायला असं काळजी घ्यायची. बरोबर शिलाईपर्यंत आपला कट लागायला हवा, तेव्हाच आपलं ही जी डिझाईन आहे ती व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये आपल्याला फोल्ड करता येते. आता हे बघा असं फोल्ड करून झालेलं आहे. आता आपण त्याच्यावरून पूर्ण गड्यावरून दापटीप मारून घेऊ. बरोबर अशी दापटीप आपल्याला आता टाकून घ्यायची आहे. हे बघा आता दापटीप टाकून झाली आपली. आता आपण तिथं लेस लावून घेऊ. ज्या आकाराने आपण बरोबर गड्याच्या आकाराने दापटीप टाकलेली आहे तशाच आकाराने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आपली लेस लावून झालेली आहे. व मी कट आपले जे टक्स असतात ते पण घेऊन घेतलेले आहेत. आतमधला जो आपला कापड आहे गडा तयार झालेला आहे तिथं मी टक्स घेतलेले आहेत. वरून आता आपलं हे जे नेट आहे त्याला डिझाईन आहे म्हणून मी याला टक्स काही घेणार नाही आहे. तुम्ही बघू शकता आपण तसंच त्याला जॉईन करून घेत आहे. नेट असल्यामुळे आपल्याला वरूनच दिसत आहे म्हणून मी वरूनच असं स्टिचिंग करून घेत आहे. पूर्ण नेट आता आपल्याला बरोबर गड्याला आपला जो तयार झालेला गडा आहे इनर गडा त्याला आपल्याला व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे. नीट लक्षपूर्वक तुम्ही बघा, तुम्हाला पण असंच करायचं आहे. खूप सुंदर असं आपला आजच्या आहे इथं गडा तयार होणार आहे. हे बघा बरोबर आपल्याला गड्याचं अंतर केवढं आहे आपलं आतमध्ये राहिलेलं तेवढं असं ॲडजस्टमेंट करायचं व्यवस्थित. व कुठंच सल न पडू देता, कुठं अशी चुनी वगैरे पडायला नको अशी काळजी घेत बरोबर असं आपल्याला चारी बाजूंनी स्टिचिंग करून घ्यायचे आहे. हे बघा आता आपण स्टिचिंग झाली आपली. आता आपण जे कट लावलेले होते त्याच्यामुळे आपले थोडे थोडे कोणे खाली जातात म्हणून आपण त्यांना असं सेप देऊन द्यायचा. व त्याच्यानंतर आता आपल्याला ही कमरपट्टी लावून घ्यायची आहे जी मी 1.5 इंचाची कापून ठेवलेली आहे कट केलेली. त्याला आता आपण अशा पद्धतीने लावून घेऊ. हे सर्वांनाच जमत असेल. एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला ही पट्टी अशी लावून घ्यायची आहे. दापटीप टाकून आता आपण पूर्णपणे तिला फोल्ड करून देऊ. हे बघा आपण ज्यावेळेस नेटचं ब्लाऊज शिवतो तेव्हा आपण शोल्डर जोडतो, तर ते शोल्डर बॅक साईडला नको यायला त्यासाठी आपल्याला शोल्डर जोडून झाल्यावर अशी दापटीप टाकून घ्यायची आहे. ही छोटीशी एकदम महत्त्वपूर्ण अशी टिप्स मी तुम्हाला इथं देत आहे. पूर्ण ब्लाऊज मी असं एकदम फिनिशिंगमध्ये करून घेणार आहे. आता खूप सुंदर अशी आपली आजची ही डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने की तुम्हाला माझी डिझाईन कशी वाटली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.